क्लियर है का? क्लियर है का? दोन्ही ग्रुप मध्ये आता मेसेज टाकून द्या बरं, लवकर एक क्लास स्टार्ट झाला म्हणून. चला चला क्लियर है सर्व? ओके, आवाज वगैरह क्लियर है ना? ठीक है. तर बघा करू आता आपण स्टार्ट. आता कोणी कमेंट नका करू, कोणीच कमेंट नका करू. आता मी ज्या वेळेस विचारेन तुम्हाला त्यावेळेस फक्त कमेंट करायची. कमेंट नका करू आता कोणीच. बघा तर येऊ आता आपण आपल्या टॉपिकवर. टॉपिक आहे बघा, एक्सप्लेन रिफ्रिजरेटर इन डिटेल. ओके, नेमकं रिफ्रिजरेटर काय असते तर आपल्याला हे पाहायचं आहे. ठीक आहे, तर पहा काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपल्याला बऱ्याच अडचणी येऊन राहिल्या सध्या आता. ठीक आहे, तर त्यांना आपण सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला आता युट्यूब लाईव्ह वरून. ओके, तर बघा रिफ्रिजरेटर म्हणजे काय असते. तर रिफ्रिजरेटर म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल की रिफ्रिजरेटर म्हणजे हे एक रिव्हर्स हीट इंजिन आहे. काय आहे हे? एक रिव्हर्स हीट इंजिन आहे. रिव्हर्स हीट इंजिन म्हणजेच काय असते की आपल्याला हीट इंजिन माहितीये, तर हीट इंजिन हे बरोबर हॉट रिझर्वायर कडून हीट घेईल आणि त्याचं कन्व्हर्सेशन हे मेकॅनिकल वर्क मध्ये करेल आणि त्यानंतर काही हीट रिजेक्ट करून टाकेल. हे काम करत असते कोण? हीट इंजिन. आता त्याची रिव्हर्स प्रोसेस. रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय की हीट जी रिजेक्ट झालेली आहे ती ऍब्सॉर्ब करणे पुन्हा आणि वर्क करणे, आणि रिटर्न जी हीट असते तर ती पुन्हा हॉट रिझर्वायरला देणे. हॉट रिझर्वायर म्हणजे इथं असते सराउंडिंग, आणि कोल्ड रिझर्वायर म्हणजे असते इथं बघा सिस्टम. ओके, किंवा सबस्टन्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, बघा आता याची फ्लो डायग्राम पण काढून दाखवतो मी तुम्हाला. हीट इंजिन, ओके पहा, रिव्हर्स हीट इंजिन. ठीक आहे, हीट इंजिन आणि त्यानंतर बघा रिव्हर्स हीट इंजिन. ओके, तर हीट इंजिन आणि त्यानंतर रिव्हर्स हीट इंजिन म्हणजे काय आहे तर बघा. आता हीट इंजिन आणि रिव्हर्स हीट इंजिन मध्ये हे हीट इंजिन आहे. ठीक आहे, म्हणजेच इथं होता बघा हा हॉट रिझर्वायर. हा काय होता बघा, इथं हॉट रिझर्वायर होता. ठीक आहे, या हॉट रिझर्वायर पासून सबस्टन्सने काय घेतली बघा, इथं हीट घेतली. काय घेतली सबस्टन्सने? क्यू एच एवढी हीट घेतली. काय घेतली सबस्टन्सने? क्यू एच एवढी हीट घेतली. बट इथं बघा काय फिट आहे, तर इथं फिट आहे बघा मशीन. काय फिट आहे इथं? मशीन. मशीन काय करेल की आलेल्या हीटचं काही प्रमाणात कन्व्हर्सेशन हे कशामध्ये करेल बेटा, तर ते करेल इथं वर्क मध्ये कन्व्हर्शन करेल. कशामध्ये कन्व्हर्शन करेल? ते वर्क मध्ये. ओके, आणि त्यानंतर पहा जी पार्ट ऑफ द एनर्जी असेल तर त्याला काय करून टाकेल इथं बघा, रिजेक्ट करून टाकेल. दॅट इज क्यू सी म्हणू आपण त्याला. कुठं? तर या कोल्ड रिझर्वायर कडे. कोणाकडे? तर या कोल्ड रिझर्वायर कडे. बघा एरो कुठे आहे? हॉट रिझर्वायर पासून तर कोल्ड रिझर्वायर पर्यंत. म्हणजे जिथं हीट कुठून कुठपर्यंत ट्रान्सफर होऊन राहिली, तर हायर टेम्परेचर पासून तर लोअर टेम्परेचर पर्यंत. हायर टेम्परेचर पासून तर लोअर टेम्परेचर पर्यंत इथं हीट काय होऊन राहिली बघा, ट्रान्सफर होऊन राहिली. ठीक आहे, हा झाला हीट इंजिनचा कन्सेप्ट. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला जी नदी असते, जी गंगा असते, ती उलटी वहावी लागेल. ठीक आहे, बघा कशा प्रकारे. पुन्हा आपला हा हॉट रिझर्वायर. ठीक आहे, हा आहे इथं हॉट रिझर्वायर. ओके,
थोडस तिकडे घेऊन जावं लागेल आपल्याला हे आता. ठीक आहे, तर बघा हे आहे आपलं रिव्हर्सिंग इंजिन. ओके, आणि हे पुन्हा पाईपलाईन ही मशीन. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा आता इथं आपल्याला एरो शो कोणते करायचे आहेत. इथं आपल्याला हे वर्ष एरो शो करावे लागते. ठीक आहे ना. ओके, आणि जे झालेलं वर्क असेल ते पुन्हा इथं आपल्याला रिटर्न करून टाकावं लागेल. ओके, म्हणजेच याला अशा प्रकारे हिट मिळेल. ओके, जो फ्लो असेल बघा तर तो फ्लो हा असा आहे वरच्या डायरेक्शन मध्ये. फ्लो कसा आहे बघा इथं वरच्या डायरेक्शन मध्ये. ओके, म्हणजेच आता काय केलं होतं आपण बघा. आता हीट इंजिन मध्ये अशी हीट आली, दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली, वर रिजेक्शन. आता काय केलं, पुन्हा हीट गेन करून टाकली, पुन्हा वर पास वर केलं काहीतरी त्यावर आणि परत हीट देऊन दिली. ठीक आहे, आता इथं या हीट इंजिन मध्ये काय होतं, या हीट इंजिन मध्ये हॉट रिझर्वायर, हीटचा सोर्स, सिंक म्हणजेच आउटसाइड, इथं होतं ही इन्व्हायरमेंट. ओके, या प्रोसेस मध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, सबस्टन्स पासून हीट कॅचअप करावं लागणार आहे. कशासाठी, तर तो सबस्टन्स आपल्याला कोल्ड करायचा आहे. सबस्टन्स कोल्ड केव्हा होतो, त्यामधली हीट बाहेर काढून टाका. या सबस्टन्स मधली हीट बाहेर काढून टाकली, काय होऊन जाईल, सबस्टन्स कोल्ड होऊन जाईल. ही काढली बाहेर, हीट काढली बाहेर, त्यानंतर यावर काहीतरी वर्क केलं मशीनने आणि जी असेल हीट, तर ती हीट या हॉट रिझर्वायरला देऊन टाकली. आणि इथं हॉट रिझर्वायर कोण आहे, तर आपलं इन्व्हायरमेंट. कोण आहे, इन्व्हायरमेंट आहे. कोण आहे, इन्व्हायरमेंट. ओके, क्लिअर आहे. हीट इंजिन आणि त्यानंतर रिव्हर्स हीट इंजिन. ओके, हीट इंजिन आणि रिव्हर्स हीट इंजिन. रिव्हर्स हीट इंजिन मध्ये काय केलं आपण, रिव्हर्स हीट इंजिन मध्ये लोअर हीट पासून, लोअर टेम्परेचर पासून हायर टेम्परेचर पर्यंत आपण हीटला ट्रान्सफर केलं विथ द हेल्प ऑफ सम मशीन. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की हीट जी असते ना, तर ती हीट ऑलवेज ट्रान्सफर होते हायर टेम्परेचर पासून तर लोअर टेम्परेचर पर्यंत. हा एक पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला आहे, हीट ही कधीच लोअर टेम्परेचर पासून हायर टेम्परेचर पर्यंत फ्लो होत नाही. फॉर एक्झाम्पल, पाणी ही नेहमी वर पासून खाली काय होत असते, फ्लो होत असते. ते कधीच असं खालून वर होत नाही. होऊ शकते का खालून वर, होऊ शकते ना. आपण पंप लावा, काहीतरी एक्सटर्नल वर्क करा, पाणी पुन्हा खालून वर पण जाईल. सेम तोच इथं कन्सेप्ट आहे की जर समजा आपल्याला हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत किंवा हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर हीट ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होईल, मध्यात आपण फक्त वर्क करू शकतो. पण हीटला जर आपल्याला लोअर टेम्परेचर पासून हायर टेम्परेचर पर्यंत जर घेऊन जायचं असेल, तर आपल्याला करावं लागेल एक्स्ट्रा काहीतरी वर्क, एक्सटर्नल वर्क करावं लागेल आपल्याला विथ द हेल्प ऑफ मशीन, विथ द हेल्प ऑफ मशीन. ओके, एक्सटर्नल वर्क करावं लागेल, एक्सटर्नल एनर्जी द्यावं लागेल आपल्याला त्याला विथ द हेल्प ऑफ फ्रीज. ही गोष्ट इथं पॉसिबल आहे. ओके, मग आता हे झालं रिव्हर्स हीट इंजिन बद्दल. मग रिव्हर्स हीट इंजिनचं मेन अप्लिकेशन काय आहे, तर ते अप्लिकेशन आहे बघा रिफ्रिजरेटर, तुम्ही ज्याला फ्रीज असं म्हणता. काय म्हणता तुम्ही त्याला, फ्रीज. ओके, काय म्हणता तुम्ही त्याला, फ्रीज असं म्हणता. ठीक आहे, फ्रीज काय करते, सबस्टन्स मधली हीट बाहेर काढून टाकते. फॉर एक्झाम्पल, एखादा तवा आहे, यु नो तवा, तर तवा आहे आणि तवा गरम आहे, ते बघा वाफून जाते. काय त्याची, त्या पाण्याची बरोबर वाफून जातो, कूल होऊन जातो. सबस्टन्स काय होऊन जातो, तो कूल. तोच फिनॉमिनॉन कोण युज करते, हा फ्रीज. कोण युज करते, फ्रीज युज करते. आता आपण रिफ्रिजरेटरला डिटेल मध्ये शिकू. ओके, बघा या टॉपिक मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, तेवढ्याच ठेवा फक्त. जास्त कॉम्प्लिकेशन डोक्यामध्ये करू नका. पहा, सर्वात अगोदर आहे रिफ्रिजरेटरची डेफिनेशन. इट इज रिव्हर्स हीट इंजिन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल वर्क इन टू हीट. ओके, रिफ्रिजरेटर काय आहे, हे एक रिव्हर्स हीट इंजिन आहे आणि ते मेकॅनिकल वर्कला हीट मध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, व्हॉट इज द रिफ्रिजरेशन. इट इज प्रोसेस इन विच द सबस्टन्स विल कूल.
ओके तर ही एक अशी प्रोसेस आहे बघा रिफ्रिजरेशन की यामध्ये सबस्टन्स काय होतो कूल होतो रिफ्रिजरेशन म्हणजे काय की सबस्टन्स कूल होणे ओके सबस्टन्स कूल होणे त्या प्रोसेसला म्हटलं जाते बघा रिफ्रिजरेशन काय म्हटलं जाते त्याला रिफ्रिजरेशन म्हटलं जाते मग रिफ्रिजरेशन म्हणजे काय की सबस्टन्सला कूल करणे फर्स्ट थिंग सेकंड थिंग तुम्हाला काय आहे की त्या सबस्टन्स मधली हीट बाहेर काढून टाका सबस्टन्स काय होऊन जाईल कूल होऊन जाईल हे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे गॉट इट येस ऑर नो आता कमेंट करा आणि त्या बफरिंगचे ते डबल असे सिम्बॉल टाकायचे समजले तुम्हाला हे हीट इंजिन आणि रिव्हर्स हीट इंजिन कमेंट खास येस ऑर नो येस बाकी दोन स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात कमेंट फास्ट करायची कमेंट ठीक आहे ओके बघा आता समोर मोबाईलचे चार्जिंग पण तुम्हाला सांगतो 40% आहे ओके पहा आता येऊ आपण आपल्या डायरेक्ट टॉपिकवर शॉर्टकट बट स्वीट ओके असा आपण हा टॉपिक घेणार आहे आता येऊ आपण आपल्या मेन ऍक्च्युअल कन्सेप्टवर ओके आपण नेमकं रेफ्रिजरेटरचं वर्किंग काय आहे कूलिंग म्हणजे नेमकं काय असते हे आपण पाहिलेलं ठीक आहे आता बघू आपण नेक्स्ट मेकॅनिझम सर्व मेकॅनिझम ऑफ रेफ्रिजरेटर ठीक आहे बघा आता व्यवस्थित लक्ष द्या पहा सर्वात अगोदर ही जी डायग्राम आहे ना तर ही डायग्राम आहे बघा रिफ्रिजरेटरची कशाची डायग्राम एवढे कॉम्पोनंट असतात आपल्या फ्रीज मध्ये ठीक आहे बघा आता स्टार्ट काय काय आहे ओके पहा वन बाय वन मी इथे लिहितो नाव रिफ्रिजरेटर इज मेड अप ऑफ पहा हा कशा कशापासून बनलेला असतो रिफ्रिजरेटर तर यामध्ये पहिला हा कॉम्पोनंट असतो याला म्हटलं जाते बघा कॉम्प्रेसर काय असते हे कॉम्प्रेसर असते ठीक आहे फर्स्ट थिंग इथं लक्षात ठेवायची हा आहे बघा कॉम्प्रेसर सी ओके त्यानंतर बघा आता इथं हा काय आहे तर हा आहे बघा इथं कंडेन्सर हा काय आहे इथं कंडेन्सर ओके कॉम्प्रेसर झाला कंडेन्सर झाला त्यानंतर बघा हा आहे इथं फिल्टर हा काय आहे इथं फिल्टर ओके त्यानंतर बघा हे आहे इथं कॅपिलरीज ह्या काय सर्व इथं कॅपिलरीज कॅपिलरी ट्यूब आहे तुम्हाला माहिती आहे कॅपिलरी ट्यूब आणि त्यानंतर बघा हे आहे सर्व इव्हॅपोरेटर काय हे सर्व इव्हॅपोरेटर ओके हा पार्ट काय इकडे बघा इकडे लिहून देतो मी कंप्लीट होईल तुमचं हा पार्ट आहे बघा यामधला इव्हॅपोरेटर ठीक आहे अशा प्रकारे हे सर्व कॉम्पोनंट इथं असतात ते कॉम्पोनंट आता आपण इथं लिहून घेऊ बघा रेफ्रिजरेटर इज मेड अप ऑफ कॉम्प्रेसर सेकंड आहे इथं कंडेन्सर त्यानंतर आहे बघा फिल्टर त्यानंतर आहे इथं फिल्टर त्यानंतर आहे बघा इव्हॅपोरेटर त्यानंतर ठीक आहे अँड कॅपिलरीज ठीक आहे कोणकोणते कॉम्पोनंट या रेफ्रिजरेटर मध्ये यूज होतात तर पहिला कॉम्पोनंट आहे बघा इथं कॉम्प्रेसर कंडेन्सर फिल्टर इव्हॅपोरेटर अँड कॅपिलरीज हे सर्व कॉम्पोनंट यामध्ये बनवलेले असतात आणि या सर्व गोष्टींपासून तुमचा तयार होतो फ्रीज तुम्ही त्याला काय म्हणता फ्रीज या सर्व कॉम्पोनंट पासून बनतो आपला रिफ्रिजरेटर काय म्हणतो आपला हा रिफ्रिजरेटर या सर्व कॉम्पोनंट पासून इथं बनतो ओके
नाउ सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट इज आपल्याला लिहायचा, फ्रेऑन इज यूज, फ्रेऑन इज यूज एज अ वर्किंग सबस्टन्स, इज यूज एज अ वर्किंग सबस्टन्स, ओके, विच इज इन लिक्विड और गैसियस फॉर्म, ठीक है, बघा आता हा जो फ्रीज असते तर या फ्रीज मध्ये बघा सर्व हीट इंजिन आहे, म्हणजे इथं आपल्याला वर्किंग सबस्टन्स लागेलच, जसं पेट्रोल डिझेल होतो वर्किंग सबस्टन्स, तसंच या रेफ्रिजरेटर मध्ये जो वर्किंग सबस्टन्स असतो तर त्याचं नाव आहे, बघा तर त्याचं नाव आहे फ्रेऑन, काय यूज केला जातो तो, फ्रेऑन यूज केला जातो, फ्रेऑन हा क्लोरोफ्लुरोकार्बनचा एक डेरिव्हेटिव्ह आहे, सीएफसी चा एक डेरिव्हेटिव्ह आहे फ्रेऑन, ओके, एवढं लक्षात ठेवून द्यायचं, फक्त आपण यामध्ये फ्रेऑन यूज करतात, तो गॅस फॉर्म मध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल, जे फ्रीज हे मॉडर्न फिजिक्स आहे 2010 समोरचे जे फ्रीज आहेत तर ते सर्व 2010 समोरच्या फ्रीज मध्ये हा ऍज अ गॅस फॉर्म मध्ये यूज होतो, अगोदर लिक्विड फॉर्म मध्ये यूज व्हायचा, ठीक आहे, तर फ्रीजच्या मॉडर्ननेसनुसार तर तो लिक्विड फॉर्म मध्ये आहे की गॅस फॉर्म मध्ये असते तर हे डिपेंड आहे, मग किंवा जे आता सध्या जे फ्रीज येतात तर त्याच्या मागे बघा असं एक छोटीशी हंडी असते तर त्यामध्ये हा फ्रेऑन नावाचा गॅस असतो, कोणता गॅस असतो त्यामध्ये फ्रेऑन नावाचा गॅस, ओके, इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे, तर आता बघा इथं आपण येऊ डायरेक्टली प्रोसेसवर की नेमकं वर्किंग कसं होतं इथं या फ्रीजचं रेफ्रिजरेटरचं, बघा ठीक आहे, बघा आता येऊ आपण याच्या वर्किंग, ओके, वर्किंग मेकॅनिझम ऑफ रेफ्रिजरेटर, नेमकं हा जो रेफ्रिजरेटर आहे ना हा कोणत्याही पदार्थाला थंड कसा करतो ते पाहायचा, हा जो रेफ्रिजरेटर आहे तर हा कोणत्याही सबस्टन्सला थंड कसा करतो हे आपल्याला इथं पाहायचं आहे, ठीक आहे, बघा वर्किंग, आता येऊ आपण वर्किंग, सध्या मी लिहत नाही, सर्वात अगोदर मी करतो तुम्हाला एक्सप्लेन, ओके, आतापर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत तुमच्या, कमेंट करा खास, फास्ट फास्ट कमेंट करा लवकर, समोर जो आपण क्लियर, नो डाउट, व्हेरी गुड, ठीक आहे, काही हरकत नाही, पहा आता व्यवस्थित कान देऊन इकडे लक्ष द्या, ठीक आहे, कमेंट आता स्टॉप करून टाकायचा प्रयत्न, ओके, बघा काय होती आता, सपोज ग्रीन पेन ने मी काय इंडिकेट करतो तो फ्रेऑन यूज करतो, ओके, ग्रीन पेन ने मी हा फ्रेऑन इथं यूज करतो, ठीक आहे, पण इथं काय केलं जाते, सपोज इथं आहे भरलेला हा फ्रेऑन गॅस, हा काय बघा इथं हा आहे फ्रेऑन गॅस, हा जो ग्रीन तुम्हाला दिसून राहिला हा आहे फ्रेऑन गॅस, ठीक आहे, हा फ्रेऑन गॅस ज्यावेळेस कंप्रेसर मध्ये एंटर होतो, ज्यावेळेस या कंप्रेसर मध्ये हा जो सर्व फ्रेऑन गॅस आहे तर हा ज्यावेळेस या कंप्रेसर मध्ये एंटर होतो तर त्यावेळेस कंप्रेसर काय करते की या फ्रेऑन गॅसला कंप्रेस करते, काय करते, कंप्रेस करणे म्हणजे काय असते तर त्या या पूर्ण गॅसला कॉम्प्रेस करणे म्हणजे त्याचं जे काही व्हॉल्यूम असेल तर ते व्हॉल्यूम डिक्रीज करून टाकते, तो काय करून टाकते, व्हॉल्यूम त्याचं डिक्रीज करून टाकते, ओके, कॉम्प्रेसर काय करते त्याचं व्हॉल्यूम खूप डिक्रीज करून टाकते, ठीक आहे, व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे
काय होईल, व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, ओके व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे या फ्रिऑन गॅसचं काय होईल बघा, काय होईल व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे स्टेट चेंज होईल का, येस आर नो, स्टेट चेंज होईल का सांगा लवकर, स्टेट चेंज होईल का, व्हाट विल हॅपन इफ गॅस इज कंप्रेस, येस ऑर नो लवकर सांगा, स्टेट चेंज होईल का, येस, ठीक आहे. तर पहा ज्या वेळेस हा फ्रिऑन गॅस या कंप्रेसर मध्ये जाईल तर त्यावेळेस या फ्रिऑन गॅसचं जे प्रेशर असेल तर ते प्रेशर खूप जास्त वाढून जाईल, ओके. म्हणजेच यामधून बाहेर काय पडेल बघा, हाय प्रेशर फ्रिऑन, हाय प्रेशर फ्रिऑन बाहेर पडेल, काय बाहेर पडेल इथून, हाय प्रेशर फ्रिऑन बाहेर पडेल, ठीक आहे. आता त्यानंतर बघा, हाय प्रेशर फ्रिऑन हा जसा बाहेर पडेल तर त्यावेळेस त्याची स्टेट काय होऊन जाईल बघा, चेंज होऊन जाईल, त्याची स्टेट काय होऊन जाईल बघा, चेंज होऊन जाईल. व्हॉल्यूम डिक्रीज करणे म्हणजे काय की त्याची स्टेट चेंज करणे, ओके. अगोदर हा गॅसियस फॉर्म मध्ये होता तर त्याचं कन्वर्सेशन कशामध्ये होऊन जाईल बघा, तर त्याचं कन्वर्शन होऊन जाईल बघा इथं लिक्विड फ्रिऑन मध्ये, कशामध्ये कन्वर्जन होऊन जाईल हे लिक्विड फ्रिऑन मध्ये, ओके. आणि अशा प्रकारे यामधून लिक्विड फॉर्म मध्ये हा जो फ्रिऑन आहे तर हा असा ट्रॅव्हल होईल, लिक्विड फॉर्म मध्ये हा जो फ्रिऑन आहे तर हा असा इथं तयार होईल. कसा तयार झाला तो, कॉम्प्रेशरच्या हेल्पने, कसा तयार झाला तो, त्या कॉम्प्रेशरच्या हेल्पने. आणि त्यानंतर बघा, हे सर्व आहे कंडेन्सर, ही जी सिस्टम आहे तर या सिस्टमला नाव आहे बघा कंडेन्सर, ओके. कंडेन्सेशन म्हणजे काय असते, व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन, कंडेन्सर, कंडेन्सेशन करणाऱ्याला म्हणतात कंडेन्सेशन, सॉरी कंडेन्सेशन करण्याला म्हटलं जाते कंडेन्सर, ओके. कंडेन्सेशन प्रोसेस करणाऱ्याला म्हणतात बघा कंडेन्सर, व्हॉट इज मीन बाय कंडेन्शन सांगा बरं, व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन, फास्ट कमेंट, व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन सांगा लवकर, व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन, झालेलं आहे सर्व तुमचं एक केमिस्ट्री मध्ये सांगा लवकर, कमेंट करा फास्ट, व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन, तुमचं झालेलं आहे ना रे बाई सर्व स्टँडर्ड मध्ये, वॉटर वेपरिंग, वॉटरच्या वेपर तयार होणं, टेम्परेचर कमी करणं, गॅसियस स्टेट कन्वर्ट टू लिक्विड स्टेट होते, टेम्परेचर कमी करणे, ओके व्हेरी गुड. कंडेन्सेशन म्हणजे चांगली डेफिनेशन सांगितली, आणखी सांगा व्हॉट इज द कंडेन्सेशन, आणखी सांगा प्रॉपर डेफिनेशन, यस वॉटर वेपर बॅक टू लिक्विड वॉटर, ओके कूलिंग ऑफ वॉटर वेपर्स, कूलिंग ऑफ वॉटर वेपर्स, यस बरोबर आहे, ठीक आहे. बघा आता इथं काय होते, काय होते इथं की ज्या वेळेस हा फ्रिऑन गॅस
ज्यावेळेस या कॉम्प्रेसर मध्ये जातो तर त्यावेळेस त्याला हाय प्रेशर मिळाल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन हे कशामध्ये होते तर हाय प्रेशर फ्यूअरमध्ये होते आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो तर लिक्विड फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? लिक्विड फॉर्ममध्ये. ओके, तर समोर काय होईल बघा आता. तर इथं समोर काय होईल की ज्यावेळेस तो हाय प्रेशर फ्यूअर लिक्विड बाहेर पडेल ओके तर त्यावेळेस काय होईल इथं समोर आहे कंडेन्सर. काय हे? कंडेन्सर आहे. आणि हे कंडेन्सर काय करेल बघा, कंडेन्सेशन करेल. काय करेल? कंडेन्सर कंडेन्सेशन करेल. ओके, कंडेन्सेशन करेल म्हणजे काय की यामधून हे जे लिक्विड आहे तर या लिक्विडचं जे टेम्परेचर असेल ना तर ते खूप हाय असेल. टेम्परेचर काय असेल? त्याचं हाय असेल. का बरं त्याचं टेम्परेचर हाय असेल? बिकॉज त्याचं जे प्रेशर आहे तर ते प्रेशर हाय आहे. प्रेशर काय आहे? त्याचं हाय आहे. देन वी नो दॅट अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, म्हणजे ज्यावेळेस प्रेशर हे जास्त असते त्यावेळेस त्याचं टेम्परेचर पण काय असते? खूप जास्त असते. ओके, मग ज्यावेळेस टेम्परेचर हाय असेल तर त्यावेळेस काय होईल बघा की हे कंडेन्सर, हे कंडेन्सर काय करेल की हे हाय टेम्परेचर असणाऱ्या लिक्विडच्या ज्या वेपर्स आहेत तर त्या पूर्ण एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन जाईल पूर्ण. आणि त्यामुळे या पूर्ण फ्लूइडचं, या पूर्ण लिक्विडचं जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर काय करून टाकेल? डिक्रीज. टेम्परेचर काय करून टाकेल? ते डिक्रीज करून टाकेल. कोण? हे कंडेन्सर. ओके, म्हणजेच या कंडेन्सर मधून ज्यावेळेस हे फ्रिऑन लिक्विड पास होत असेल तर त्यावेळेस ह्या ज्या सर्व ट्यूब असतील ह्या ट्यूब कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत? पूर्ण या इन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि ऍज कम्पेअर्ड टू फ्रिऑन लिक्विड टेम्परेचर द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज लो. ओके, देन हिट इज ट्रान्सफर फ्रॉम दिस फ्रिऑन लिक्विड टू द इन्व्हायरमेंट. ओके, म्हणजेच इथून फुल लिक्विड बाहेर पडेल. ठीक आहे, आलं हे इथपर्यंत. त्यानंतर समोर काय होईल बघा. आता इथं समोर हे लिक्विड येईल इथं फिल्टर मध्ये. कुठे येऊन जाईल? या फिल्टर मध्ये. तुम्हाला या फिल्टरचं नेमकं काय फंक्शन असते हे माहिती असेल. तर या हे फिल्टर काय करते की या येणाऱ्या या फ्रिऑन लिक्विडला काय करते? ते फिल्टर करते. काय करते? ते प्रॉपरली फिल्टर करते. ओके, म्हणजे जे काही अनवॉन्टेड गोष्टी असतात तर त्यांना रिजेक्ट करून समोर असं प्रॉपर असं फ्लूइडला फ्लो करते समोर. ओके, त्यानंतर ही जी ट्यूब आहे तर ही ट्यूब कनेक्टेड आहे बघा कॅपिलरीजना. कशाला कनेक्टेड आहे बघा? कॅपिलरीजना. ओके, ह्या कॅपिलरी म्हणजे काय असतात बघा की यांची जी डायमीटर असते ती खूप स्मॉल असते. कॅपिलरी ट्यूब तुम्हाला माहिती आहे. ओके, अ ट्यूब हॅव्हिंग व्हेरी स्मॉल बोअर इज कॉल्ड ऍज कॅपिलरी ट्यूब. ओके, अँड विच इज कॉल्ड ऍज कॅपिलरीज. त्यांना म्हणून आपण कॅपिलरीज असं म्हणतात. ओके, मग आता बघा एकदम व्हॉल्यूम काय झाला? स्मॉल झाला. एकदम कमी डायमीटर असणाऱ्या त्या ट्यूब मधून ही जर तुम्हाला वायर दिसत असेल तर ही वायर नाहीये. ही काय बघा? एक ट्यूब आहे. पण एकदम स्मॉल ट्यूब आपण इथं काढू शकत नाही. ही काय बघा? एक ट्यूब आहे. की या ट्यूब मधून काय फ्लो होऊन राहिलं बघा? फ्लूइड फ्लो होऊन राहिलं बघा. आता काय होतं? अचानक मोठं तोंड होतं, त्यानंतर एकदम छोटं तोंड झालं आणि एकदम स्मॉल ट्यूब मधून हे जे सर्व फ्रिऑन लिक्विड आहे तर हे बघा इथून असं पास होऊन राहिलं. ठीक आहे, चाललं हे पास होऊन राहिलं असं. ठीक आहे, आलं इथपर्यंत. आता बघा इथं आहे सर्वात मोठं. हा आहे एक्सपान्शन वॉल. बघा याला नाव द्यायचं सरळ आहे ना. हा काय बघा इथं एक्सपान्शन वॉल आहे. हा काय बघा? एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉल इथं पण आपल्याला मेन्शन करून टाकावा लागेल. हा ऍट एक्सपान्शन वॉल. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, इट इज रिव्हर्स पेपरायझेशन. हा एक्सपान्शन वॉल. ओके, आता बघा काय होईल इथं. हे सर्व फ्लूइड, हे जे फ्रिऑन फ्लूइड आहे तरी इथपर्यंत आलं असं. ओके, एकदम कमी छिद्रामधून आलं ते. एकदम बारीक डायमीटर. आता बघा काय झालं इथं. ओके, अगोदर एकदम स्मॉल ट्यूब मधून ते फ्लो उतर आलं होतं. अचानक काय झालं बघा की जी एक डायमीटर आहे ना ती वाढून गेली. ओके, म्हणजे काय होईल बघा. आता सपोज काय की एकदम पूर्ण गर्दी आहे. ठीक आहे, किंवा पहा एखादी बॉटल आहे ती पाण्याने भरलेली आहे, त्याला एकदम स्मॉल छिद्र जर पाडलं तर किती जास्त व्हेलॉसिटीने त्यामधलं फ्लूइड बाहेर पडते. आपण हे कशामध्ये शिकलेलो आहे? फ्लूइड मध्ये शिकलेलो आपण. ठीक आहे ना, म्हणजेच कमी डायमीटर असलेल्या पाईप मधून पाणी हे जास्त वेगाने फ्लो होत असते ऍज कम्पेअर टू बिगर साईज. ओके,
छोटा पाईप लावा जास्त वेलॉसिटी मिळेल, कमी मोठा पाईप लावा थोडीशी कमी वेलॉसिटी मिळेल, हे आपल्याला माहिती आहे. सेम इथं काय होईल बघा, जसा हा गॅस इथं येईल आणि अचानक तो काय होऊन जाईल बघा, एक्सपांड होऊन जाईल. इथं काय होईल बघा, त्याचं एडियाबॅटिक एक्सपान्शन होऊन जाईल. इथं काय होऊन जाईल, त्याचं एडियाबॅटिक एक्सपान्शन, एडियाबॅटिक एक्सपान्शन. ठीक आहे, इथं काय म्हणजे बघा, त्याचं एडियाबॅटिक एक्सपान्शन म्हणजे ओके. आणि जसं ज्या ठिकाणी आता लक्ष घ्या, जिथं एडियाबॅटिक एक्सपान्शन होत असते बघा, आता लक्ष द्या, बरोबर असा गॅस हा फ्लो होत होता, फ्लो होत होता एकदम स्मॉल डायमीटर मधून, आणि अचानक त्याचं तोंड मोठं झालं. ज्यावेळेस सडन एक्सपान्शन होत असते, ज्यावेळेस सडन एक्सपान्शन होत असते, तर त्यावेळेस त्या ठिकाणचं टेम्परेचर हे खूप जास्त वेगाने डिक्रीज होते. त्यावेळेस खूप जास्त वेगाने तिथं टेम्परेचर काय होऊन जाते बघा, डिक्रीज होऊन जाते. त्याला म्हटलं जाते एडियाबॅटिक एक्सपान्शन. काय म्हटलं जाते त्याला, एडियाबॅटिक एक्सपान्शन असं म्हटलं जाते. एडियाबॅटिक एक्सपान्शन हा वर्ड जसा ऐसाल तसं एकच सांगायचं की जिथं एडियाबॅटिक एक्सपान्शन होईल तर त्या ठिकाणचं टेम्परेचर हे सडनली डिक्रीज होईल. ओके, सडनली बघा आता इथं काय झालं, डिक्रीज झालं सडनली इथं या लिक्विडचं. मग या म्हणजेच टेम्परेचर डिक्रीज म्हणजेच इथं लो प्रेशर रिजन आहे. हा प्रेशर इज लो, लो प्रेशर, लो प्रेशर म्हणजेच लो टेम्परेचर. आणि बघा आता या ही जी लिक्विड असेल, या लिक्विडचं, या लिक्विडचं जे टेम्परेचर असेल, या फ्रिओन लिक्विडचं जे टेम्परेचर असेल, हे खूपच कमी असेल, खूप कमी असेल, खूप कमी असेल, खूप कमी असेल या पूर्ण फ्रिओन लिक्विडचं. ठीक आहे, या फ्रिओन लिक्विडचं जे टेम्परेचर असेल हे खूप कमी असेल. किती पर्यंत असू शकते, -20 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण कमी असू शकते, -3 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण कमी असू शकते. याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, आलेल्या लिक्विडला एक्सपांड केलं, एडियाबॅटिकली एक्सपांड केलं त्यामुळे. ओके, म्हणजेच इथं जे रिजन आहे आणि या ट्यूब मधून, या ट्यूब मधून जे फ्लोणारं जे फ्रिओन आहे त्या त्याचं टेम्परेचर बघा किती आहे, -10 डिग्री सेल्सिअस. आणि याच्या बाजूलाच बरोबर तुम्ही काय करत असता, या पूर्ण रिजन मध्येच तुम्ही काय ठेवत असता, आवडणारं आपलं ऍपल है ना, त्यानंतर आईस्क्रीम. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथं ठेवत असता. ओके, म्हणजे जर तुम्ही इथं जर मिल्क वगैरे जर ठेवलं असेल तर त्या मिल्कचं टेम्परेचर जर समजा 20 डिग्री सेल्सिअस आहे, पॉझिटिव्ह 20 डिग्री सेल्सिअस आहे, आणि बाजूला इकडे जे वाढणारा जे फ्रिओन आहे तर याचं टेम्परेचर किती आहे, -20 डिग्री सेल्सिअस. इथं जास्त टेम्परेचर कोणाचं आहे, मिल्कचं. हीटचं लॉ काय म्हणते, हीटचा लॉ काय म्हणतो, हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टू लोअर, हायर टू लोअर. म्हणजे हा जो पूर्ण हे जे फ्रिओन लिक्विड आहे, या फ्रिओन लिक्विडचं टेम्परेचर हे -20 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे याचं टेम्परेचर कमी आहे. आणि हे ऍपल तुम्ही जे काही कॉम्पोनंट, जे काही सबस्टन्सेस ठेवलेले आहेत, याचं टेम्परेचर जास्त आहे. मग काय करेल, काय करेल हा, हा बरोबर कमी टेम्परेचर हे जे फ्रिओन लिक्विड आहे की याचं टेम्परेचर खूप कमी आहे, टेम्परेचर आहे तर यांना उळून घेईल, म्हणजे हीट इथं ट्रान्सफर होईल या ऍपल पासून तर या फ्रिओन लिक्विड पर्यंत. ओके, त्यामुळे ऍपल असू द्या, मिल्क असू द्या, किंवा आईस्क्रीम असू द्या, कोणती सबस्टन्सेस असू द्या, त्यांच्याकडची हीट हे या ट्यूब मधून फ्लो होणार फ्रिओन लिक्विड गेन करून टाकेल. मग हीट याने गेन करून टाकली, हा होईल गरम, त्यामुळे याच्यामधून निघतील अशा वाफा, काय निघतील अशा वाफा तयार होतील, वेपर होतील. म्हणूनच फ्रीजचा दरवाजा ओपन केल्याबरोबर काय निघते, फ्रुट्स वगैरे असतील, आईस्क्रीम असतील, टेम्परेचर आहे याच्याकडे, लो टेम्परेचर आहे, ऑटोमॅटिकली हीट इथं ट्रान्सफर होऊन जाईल, हीट ट्रान्सफर होईल. ओके, कुठून कुठपर्यंत, या सबस्टन्सेस पासून तर या फ्रिओन लिक्विड पर्यंत. ओके, म्हणजेच काय की इथून बाहेर पडून राहिलो आपण, ही कोणापासून हीट बाहेर पडून राहिलो, या सबस्टन्सेस पासून हीट बाहेर पडून टाकून राहिलो, बाहेर काढल्यामुळे हे होऊन जाते थंड. अगोदर सांगितलं मी, पॅरासिटामॉल घ्या, ताप बाहेर काढा. ओके, म्हणजे थंड होसा. सेम फ्रिओन लिक्विड काय करेल बेटा, हे फ्रिओन लिक्विड यामधून पास होणार, याचं टेम्परेचर कमी आहे, यांचं टेम्परेचर जास्त आहे, हे फ्रिओन लिक्विड या सबस्टन्सेस पासून हीट ऍब्झॉर्ब करेल, म्हणजे हे सर्व सबस्टन्सेस होऊन जातील बघा इथं कूल.
सबस्टेंसेस उत्पादित कूल कोणी ऍब्सॉर्ब करेल ही हीट हे सर्व फ्यूम्स लिक्विड हे ऍब्सॉर्ब करतील म्हणजे हे लिक्विड हीट ऍब्सॉर्ब करतील हीट ऍब्सॉर्ब करतील लिक्विड लिक्विड ज्या वेळेस हीट ऍब्सॉर्ब करत असते त्यावेळेस काय होईल तर अशा वेपर्स तयार होतील अशा असतात आणि अशा प्रकारे इथं पुन्हा गॅस तयार होईल या फ्यूम लिक्विडचा या सबस्टेंसेस कडे असणारी हीट गेन केल्यामुळे पुन्हा या लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होऊन जाईल गॅसमध्ये कशामध्ये होऊन जाईल गॅसमध्ये आणि बघा पुन्हा गॅस आला हा इथं कंप्रेसर आहे बसलेला कंप्रेस करण्याला कंडेन्सर आहे पुन्हा फिल्टर आहे पुन्हा इथं कॅपिलरीज आहे पुन्हा लिक्विड गॅस टू लिक्विड गॅस टू लिक्विड लिक्विड टू गॅस अशा प्रकारे हे सायकल कंटिन्युअसली राहते हे सायकल असं कंटिन्युअसली राहते ओके आणि आपले जे सबस्टन्सेस इथं ठेवलेले आहेत हे काय होत राहतात इथं थंड होत राहतात अशा प्रकारे हे वर्किंग कशाचं आपल्या रिफ्रिजरेटरचं कशाचं आहे रिफ्रिजरेटरचं ओके पुन्हा एक वेळ रिवाइज करतो पूर्ण बघा लक्ष द्या तर पहा इक्वल रिवाइज करतो चार्जिंग पोजा मोबाईल मध्ये किती राहिली अरे 3% फक्त चार्जिंग राहिली बघा 3% चार्जिंग राहिली माझ्या मोबाईल मध्ये ठीक आहे इक्वल मी तुम्हाला रिवाइज करून टाकतो ठीक आहे ओनली 3% चार्जिंग इज रिमेन तसं मी सीईडीच्या बॅचला पण टाइम पडला तर आज थोडा वेळ भेटला तर त्यामध्ये पण आणखी एक्सप्लेन करेल पण गरज काही पडणार नाही असं मला वाटतं ठीक आहे ओके क्लिअर आहे अपेक्षा क्लिअर आहे सर्व यस ओके नाव स्टार्ट युअर चॅट स्टॉप स्टॉप तुम्ही चॅट दिले की स्टॉप करा सध्या बघा सुरुवातीपासून सांगतो की या रेफ्रिजरेटर मध्ये फ्रिऑन नावाचा गॅस भरलेला असतो ओके हा फ्रिऑन नावाचा गॅस हा कंप्रेसर मध्ये जातो त्यामुळे तो काय होतो कंप्रेस होतो म्हणजे त्याचं जे प्रेशर आहे ते खूप जास्त वाढून जाते प्रेशर वाढल्यामुळे त्याची स्टेट चेंज होते म्हणजे हा गॅस कन्वर्ट होतो लिक्विड ओके म्हणजे हा जो कंडेन्सर आहे हा कंडेन्सर पुन्हा एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यामुळे काय होईल बघा इथं त्यामुळे हीट बाहेर पडेल थोड्याफार प्रमाण टेम्परेचर काय होईल इथं डिक्रीज होईल वेपर बाहेर निघतील त्यानंतर पहा पुन्हा हा जो लिक्विड हा जो लिक्विड फॉर्म मध्ये असणारा हा जो फ्रेवन आहे हा त्यानंतर फिल्टर मध्ये एंटर होईल फिल्टर मध्ये एंटर झाल्यानंतर फिल्टर होईल ओके त्यानंतर पुन्हा हा कनेक्टेड असेल बघा इथं या कॅपिलरीज ना ओके म्हणजे एकदम दाबला जाईल एकदम कमी बोर कमी डायमीटर असलेल्या ट्यूब मधून तो फ्लो होईल अशा प्रकारे ठीक आहे आणि त्यानंतर पहा इथे येऊन जाईल तो एक्सपान्शन व्हॉल्वर कशावर येऊन जाईल हा एक्सपान्शन व्हॉल्वर येऊन जाईल एक्सपान्शन व्हॉल्वर जसा येईल तर तिथं होऊन जाईल एडियाबॅटिक एक्सपान्शन एडियाबॅटिक एक्सपान्शन होता बरोबर हे जे लिक्विड आहे याचं टेम्परेचर खूप सडनली डिक्रीज होऊन जाईल -10° सेल्सिअस टू -20° सेल्सिअस पर्यंत डिक्रीज होईल आणि त्यानंतर बघा या ट्यूब मधून फ्लो होणाऱ्या लिक्विडचं टेम्परेचर -10° सेल्सिअस आहे हे टेम्परेचर कमी आहे हे जे सबस्टन्सेस आहेत या सबस्टन्सेसचं टेम्परेचर खूप जास्त असते हे टेम्परेचर हे लिक्विड ऍब्सॉर्ब करून टाकेल त्यामुळे हे सबस्टन्सेस होऊन जातील कूल थंड फ्रीज होऊन जातील आणि पुन्हा यांचं टेम्परेचर या लिक्विडने गेन केल्यामुळे हे आतमधलं जे लिक्विड आहे पुन्हा लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होऊन जाईल हे गॅस स्टेट मध्ये होऊन जाईल ओके पुन्हा हा गॅस फ्रेवन या कॉम्प्रेसर मध्ये एंटर होईल आणि हे जे चक्र आहे तर हे असं कंटिन्युअसली सुरूच राहील ठीक आहे तर हा कन्सेप्ट आहे बघा आपला इथं रिफ्रिजरेटरचा ओके समजलं तुम्हाला येस ऑर नो कमेंट करा फास्ट आता बघा जे लिहून द्यायचं आहे ना तर मी आपल्या सीईटीच्या बॅच मध्ये तुम्हाला हे सर्व लिहून देईल ठीक आहे म्हणजे आपली बॅच मी पुन्हा डबल घेईल ओके बॅच मी पुन्हा इथे डबल घेईल तुमची जो काही टॉपिक तुम्हाला लिहून द्यायचे आहेत ते आपण पुन्हा नेक्स्ट टॉपिक मध्ये
नेक्स्ट क्लास मध्ये बहुत तोपर्यंत मोबाईल वगैरे चार्जिंग होऊन जाईल माझा, ठीक आहे, 3 वाजेपर्यंत. सर कॅमेरा थोडा मागे घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. यानंतरचा जो पोर्शन असेल आपला, तो पोर्शन घेऊ आपण बरोबर 3 वाजता आपल्या सीईटीच्या बॅच मध्ये. ठीक आहे, यावर बोर्डवरच घेणार मी, व्हाईट बोर्डवरच घेणार आहे. ठीक आहे, व्हाईट बोर्डवरच घेईल मी आणि जो आलेला टॉपिक असेल तो पण लिहून देईल. ठीक आहे, आणि टीचमेंटवर घेऊ आपण तेव्हा बघू नेटवर्क वगैरे येते का. ठीक आहे, सुरून येईल प्रेझेंट. चला पास, ओके, ठीक आहे. क्लासला पण तुम्ही इथे येईन, बहुतेक मोबाईल डिस्चार्ज झाला आता. ठीक आहे, ओके.